आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कबनूर मध्ये राज्यव्यापी बंदला जोरदार प्रतिसाद. 9 ऑगस्टला जिल्हा बंद ठेवणार सुरेशदादा पाटील. कबनूर येथे मराठा समाजाच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला संपूर्ण पाठिंबा देत गाव बंद ठेवण्यात आलं. शासन विरोधी घोषणा देत बंदची हाक देत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. गावातील सर्व व्यावसायिकांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदला मोठा प्रतिसाद दिला. यावेळी मराठा समाज बांधवांच्या वतीने शासनाचा निषेध करत मोटरसायकल रॅली काढण्यात आली. रॅली बेकर रोड, फॅक्टरी रोड, कोल्हापूर रोड, दत्तनगर आदी भागातून काढण्यात येऊन चौकात आल्यानंतर सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काकासाहेब शिंदे पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 58 मुकमोर्चा काढूनही आरक्षण मिळत नसेल तर आता ठोक मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. कबनूर बंद हा त्यातीलच एक भाग आहे. येत्या 9 ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा बंद आणि त्यानंतर इतर जिल्हे बंद आंदोलन करतील असे मराठी क्रांती संघटना अध्यक्ष सुरेशदादा पाटील यांनी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सुनील इंगवले, महावीर लिंगाडे, उपसरपंच प्रदीप मनेरे, माजी नगरसेवक दिलीप झोळ, बीजी कांबळे आदींनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी राष्ट्रवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी पाठिंबा दिला. सदर रॅलीमध्ये दत्ता पाटील, अजित खुंडे, राष्ट्रवादी अध्यक्ष बाबासाहेब कोकणे, गणेश रेंडके, युवराज कोळी, सुधीर लिंगाडे, प्रकाश इंगवले, अमित खुंटे, स्वरूप पाटील, स्वरूप इंगवले, अजित साळुंखे सह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी कबनूरहून अमित काकडे.